पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे ठिकठिकाणी सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत आणि अशाच एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत आहेत आपण पाहूयात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणत आहेत तर भाजपाचा सेवा सप्ताह रॅलीतून देवेंद्र फडणवीस हे बोलत आहेत भाजपच्या वतीनं सेवा सप्ताह रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस हे बोलतायत आणि त्यानंतरचा काळ की ज्या काळामध्ये विचारच झाला नाही देशाचा असा काळ बघितला या दोन्ही काळातलं जे काही अंतर होतं ते अंतर संपवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींनी जीडी पी तर हा कॉन्सेप्ट ठेवला पण जो जी डी पी केवळ मुडभर लोकांच्या भरोश्यावर आम्हाला तयार करायचं आहे किंवा त्या जी डी पी मध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती करताना समाजातले काही एलिट यांच्या भरोश्यावर तो जी डी पी वाढणार आहे अशा प्रकारचं जे चित्र होतं ते चित्र बदललं आणि गरीब कल्याणाचा एक असा अजेंडा आणला की जी डी मध्ये जी वाढ आहे ती गरीब कल्याणाच्या अजेंड्यातनं होईल आणि त्यातनं देशाची गरीबी जर आपण दूर करू शकलो जी डी पी वाढत असताना जी डी पीमध्ये जर सामान्य माणसाचं त्यात कॉन्ट्रीब्युशन असलं आणि त्या जी डी पीच्या वाढण्याचे फायदे हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला मिळाले तर त्या जी डी पी वाढण्याचा फायदा आहे अन्यथा देशाची संपत्ती वाढते आहे पण गरीब गरीब जास्त होतोय श्रीमंत श्रीमंत जास्त होतोय ही जी एक अवस्था आहे त्या अवस्थेतनं या देशाला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून ज्याला मोदीनॉमिक्स म्हटलंय किंवा मोदींचं इकॉनॉमिक्स म्हटलंय त्या इकॉनॉमिक्सनी जीडी पीची चिंता केली पण त्या जीडी पीची चिंता करत असताना त्यातनं संधी कोणाला मिळेल तर ती गरीबाला मिळेल हा प्रयत्न केला आणि म्हणून जी डी पीच्या ग्रोथमध्ये मोदीजींनी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं हजारो लाखो घरं बांधले त्या घरातनं इंडस्ट्री चालली त्या इंडस्ट्रीमुळे रोजगार तयार झाला त्या रोजगारातनं आमच्या इथे सेवा आणि वस्तूंची निर्मिती झाली आणि त्यातनं आमच्या जी डी पीची वाढ झाली घरातनं झाली ती शौचालयातनं झाली ती मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांमधनं झाली सामान्य गरीबांकरता योजना तयार करून त्या योजनांच्या माध्यमातनं जी डी पीची ग्रोथ करून त्यातनं हजारो इंडस्ट्रीला काम देऊन त्या इंडस्ट्रीतनं लोकांना रोजगार देऊन त्या रोजगारातनं पुन्हा कंझ्युमर इंडस्ट्रीला चालना देऊन एक नव्या प्रकारचं अर्थतंत्र या ठिकाणी तयार केलं आणि सामान्याला ने वर नेत नेत भारताचा जीडीपी जगामधला सगळ्यात मोठा जीडीपी हा भारताचा होईल किंवा सगळ्यात जास्त ग्रोथ असणारा जी हा भारताचा होईल आणि अकराव्या स्थानावरनं भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि म्हणून ही जी गॅप होती जी डी पीतली आणि सामान्य माणसातली ती गॅप संपवण्याचं काम आणि सामान्यांच्या विकासातनच आपल्याला राजकारण पुढे करता येईल हे दाखवून देण्याचं काम मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजींनी देशामध्ये एक मंत्र दिला राष्ट्रवाद आणि विकास ही तर आमचं आमच्या रक्तात आहे तो आमचा नारा आहेच पण या विकासामध्ये कोणाचा विकास तर या विकासामध्ये गरीबाचा विकास आणि म्हणूनच मोदीजी आज देशातल्या गरीबाला आपले मसिहा वाटतात मोदीजींच्या विजयामध्ये आज सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तो सगळ्यांचाच आहे पण या देशातल्या गरीबाचा वाटा त्याच्यामध्ये आहे कारण त्या गरीबाला हे लक्षात आलं किंवा बोलणारा व्यक्ती नाही आहे हा करणारा व्यक्ती आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो आणि दहा लाख घरं बांधायची असं ज्यावेळेस सांगितलं आणि पूर्व इतिहास मी बघितला तर माझ्या लक्षात आलं की पंधरा वीस वर्षामध्ये दे देखील आपण दहा लाख घरं या ठिकाणी बांधत नाहीत आणि मोदीजी सांगतात पाच वर्षात दहा लाख घरं बांधायची आहेत ही कशी होतील पण चौथ्या वर्षी दहा लाख घरं आपण त्या ठिकाणी बांधू शकलो पाच वर्ष देखील त्याला लागली नाहीत हे मोदीजींनी करून दाखवलं आणि दहा लाख घरांचा अर्थ किती परिवारांचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो किती परिवारांना खऱ्या अर्थानं गरिबी रेखेषेच्या बाहेर आपण काढू शकलो याचा हिशोब आपण या ठिकाणी लावू शकतो आणि म्हणून एकीकडे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देत असताना ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी काय आहे ही देखील मोदीजींनी समजून घेतली आणि मग सातत्याने आपल्या देशात इंडस्ट्री यायची असेल आणि जगाच्या पाठीवर जे काही औद्योगिक क्रांती होतीय ती क्रांती जर भारताला मिळायची असेल तर भारतात ते वातावरण तयार करावं लागेल आणि ते वातावरण तयार केल्याशिवाय ते येऊ शकणार नाही इज ऑफ डुईंग बिझनेस हा एक मंत्र त्यांनी दिला आणि उद्योग स्थापनेची सुलभता आणल्यामुळे मागच्या काळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये प्रचंड मोठी परकीय गुंतवणूक देशात आली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कोरोनाच्या काळात म्हणजे एखाद्या नेतृत्वावर विश्वास काय असतो आता कोरोनाची सुरुवात झाली लॉकडाऊन सारखी सुरुवात झाली अशा काळामध्ये कोण इन्व्हेस्ट करणार आहे काय पुढे होणारा कोणाला माहिती आहे कशाकरता आपण भारतात जाऊ कशाकरता तिथे इन्व्हेस्ट करू भारत आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आहे असा प्रश्न अनेकांना पडत होता पण त्याच वेळी मोदी जी आहेत आणि त्यांच्या या लॉकडाऊनच्या काळात ज्या काही त्यांनी योजना तयार केल्या त्या बघितल्यानंतर रेकॉर्ड लॉकडाऊनच्या काळात देखील भारतामध्ये आला आणि परकीय गुंतवणूकदारांनी मोदीजींवर विश्वास ठेवून या काळातही कोट्यावधी नव्हे अब्जावधी डॉलर हे भारतामध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला हे एखाद्या नेतृत्वाचं कसब हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा निर्णय मोदीजींनी घेतला एकीकडे शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा शेतकऱ्याला असं वाटलं या व्यवस्थेचा आम्ही घटक आहोत त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे दरवर्षी जायला लागले आणि त्याच सोबत मोठ्या प्रमाणात इरिगेशनच्या व्यवस्था असेल पाण्याचं नियोजन असेल आणि विशेषतः आमच्या शेतकऱ्याला हमी भाव असेल स्वामीनाथन आयोग हा दोन हजार चार साली स्थापन झाला त्याचा जो काही स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट आहे दोन हजार आठ साली आला आठ सालापासनं चौदा सालापर्यंत त्या रिपोर्टवर कुठलंही काम झालं नाही सगळे म्हणायचे स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट स्वामीनाथन कोणी त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही त्याच्यावर अंमलबजावणी करणारा पहिला नेता मोदीजी होते मोदीजींनी ती करून दाखवली आणि मला आठवतं ज्यावेळेस मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे शेतकऱ्याला दीडपट देण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भातले निर्णय घोषित केले पुन्हा एकदा आमच्या देशातले काही करंटे उभे राहिले आणि ते म्हणाले हे तर असंच केलं नाही हे तर तसंच केलं नाही शेवटी स्वामीनाथन यांनी स्वतः टाइम्स ऑफ इंडियात एक लेख लिहिला आणि लेख लिहून स्वामीनाथांनी सांगितलं की माझा रिपोर्ट आठ वर्ष मागच्या सरकारकडे होता आता हे जे सगळे बोलतायत हे सगळे त्यावेळेस राज्यकर्ते होते यांनी माझ्या रिपोर्टकडे ढुंकूनही पाहिलं नाही माझ्या रिपोर्टवर खरी कारवाई जर कोणी केली असेल तर ती नरेंद्र मोदीजींनी केली आणि आता ही जी सुरुवात झालेली आहे मला विश्वास आहे की माझ्या रिपोर्टवरची सगळी कारवाई हेच सरकार करेल आणि ते मोदीजींनी त्या ठिकाणी धाडसानी करून दाखवलं